सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी नमस्कार सी के मराठी मध्ये आपले स्वागत मी पायल पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज कवठे महांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी तहसील कार्यालयातील परिसर घोषणांनी दणाणून सोडला महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या फेर सर्वेच्या निवाडा नोटीस तातडीने द्या तसेच शिरडोण येथील नव्याने बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्र बांधकामे बोरवेलच्या निवाडा नोटीस तातडीने द्या शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्या कामगार विरोधी कायदे रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या शिरडोन तालुका कवठेमांळ येथे गेली बारा दिवस झाले बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत सर्वे झालेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या निवाडा नोटीस मिळणार नाहीत तोपर्यंत शिरडोन येथील धरणे आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय किसान सभेच्या वतीने बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे त्याचबरोबर विविध आंदोलने करण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवर आज कवटेमांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली व मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार गोरेसाहेब यांना देण्यात आले त्यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे राजश्री शाहू विचार मंचाचे अध्यक्ष प्राचार्य दादासाहेब ढेरे बाळासाहेब पाटील रजनीकांत पाटील हनुमंत शिंदे आनंदराव पाटील सागर पाटील अमित पाटील रावसाहेब पाटील लक्ष्मण चौगुले वसंत कदम प्रदीप पाटील सुनील करगणे गोरख सूर्यवंशी मच्छिंद्र पाटील विनायक सूर्यवंशी एकनाथ कदम तातोबा चव्हाण व इतर शेतकरी उपस्थित होते